तीन सुधारणा अशा होत्या की त्यापैकी एक सुधारणा अशी होती की आत्ताचं त्याचं जे चॅलेंज होतं म्हणजे एडिसनचं सक्सेस जे आहे हे कशामध्ये सक्सेस आहे, तर सक्सेस आहे ते एक एक लॅम्प हा एक महिना चालण्यासाठी एक डॉलर फक्त खर्च यायला पाहिजे होता, आणि दिस वॉज अ बेंचमार्क हा जो स्टँडर्ड ऑइल कंपनीनं ठरवून दिला होता रॉकफेलरनी, तो बेंचमार्क एडिसनने सक्सेसफुल करून दाखवला, आणि म्हणून बल्ब हा एडिसनच्या नावावरती शोध आपण आत्ता जो म्हटलं ना की बल्बचा शोध लागला, 70 वर्षापूर्वी हॅम्फ्री डेव्हिनी जो लावला तो कमर्शियलायझेशन नव्हता झालेला, आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या तीन सुधारणा एडिसनने सांगितल्या म्हणून दिस इज द वन ऑफ द ग्रेट इनोव्हेशन. ऑइल इंडस्ट्री बल्बचा शोध लागल्यानंतर ऑइल इंडस्ट्री हळूहळू रिस्कमध्ये यायला लागली, आणि ऑइल म्हणजे आता कमी वापरलं जाणार आणि इलेक्ट्रिसिटीच वापरली जाईल हा जो काही कन्सेप्ट होता हा पुढे मग काही पुढे डिझेल इंजिनचा शोध लागल्यानंतर हा आपला हळूहळू कमी व्हायला लागला. जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, डिझेल जे नाव आहे म्हणजे जो केरोसिन खराब झाल्यानंतर जे डिझेल बनतं किंवा वेगळ्या टेम्परेचरमधलं, हे नाव स्टँडर्ड ऑइल कंपनीनं त्या प्रोडक्टला डिझेल म्हणून दिलं, ते केवळ त्याच्या नावावरती ते प्रोडक्ट खपावं म्हणून. म्हणजे ते जे लिक्विड आहे वेस्ट हे डिझेलमध्ये डिझेल नाव जर दिलं तर हे डिझेल इंजिनवरती तिकडे वापरून सक्सेसफुल काही प्रोजेक्ट चाललेले होते आणि ते पुढे सक्सेस झाले, आणि म्हणून आत्ता आपण जे म्हणतो होतं तर हे या डिझेल्स म्हणजे रुडॉल्फ डिझेलनी जे इंजिन वापरलं होतं, पण खरं पाहता रुडॉल्फ डिझेलनी जे वापरलं ते एडिबल ऑइल होतं, शेंगदाणा तेल होतं या इंजिनसाठी वापरलेलं. 1910 ही जी सेलांडिया जी शिप आहे ती पहिली याच्यावरती चालली आणि अतिशय प्रॉस्परस पिरियड ऑइलसाठी आला, म्हणजे डिझेल पण वापरता येऊ लागलं आणि केरोसिन पण वापरता येऊ लागलं. पुढे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जसं आपल्याला चेंजेस झाला, जसं ऑइल याच्यावरती डिझेलवरती जसं इंजिन चालायला सुरुवात झाली, ऑइल इंजिन चालायला सुरुवात झाली, अनफॉर्च्युनेटली काय झालं की हा शोध डिझेलचा रुडॉल्फ डिझेलनी लावला, पण जी रोवर कंपनी आहे त्यांना काही कॉन्ट्रॅक्ट साईन करायला ज्यावेळेस तो तिकडे ट्रॅव्हल करत होता त्यावेळेस मध्ये शिपमध्ये रुडॉल्फ डिझेलला मारलं गेलं, कारण हा जो शोध आहे हा एवढा जर्मनीसाठी रिस्की होता. रुडॉल्फ डिझेल वॉज जर्मन आणि त्यांनी जर तिकडे युकेला जर त्यांनी हे टेक्नॉलॉजी दिली असती आणि पुढे टँकर्स वगैरे बनवून, म्हणजे कंट्रीच्या सेफ्टीसाठी हे बरोबर नव्हतं म्हणून त्याला मारलं गेलं. पुढे जर्मनीमध्ये मर्सिडीज आणि बेन्झ हे जे आहेत, हे डॅमलर आणि बेन्झ, तर ह्या दोघांनी मिळून कंपनी स्थापन केली, पण यांच्याकडे फायनान्सर कोणी नव्हतं. फायनान्स मिळण्यासाठी हे एमिल जेनेलिक यांच्याकडे गेले आणि ते म्हटले की आम्हाला फायनान्स करा, आम्हाला कार बनवायची आहे. एमिलनी काय सांगितलं की तुम्ही अशी कार बनवा की जगामध्ये अतिशय ब्युटिफुल असली पाहिजे आणि शेवटपर्यंत क्वालिटीवरती काही कॉम्प्रोमाइज करू नका, मी फायनान्स करायला तयार आहे, पण माझ्या मुलीचं नाव तिला द्या, गाडीला द्या, आणि ती आहे मर्सिडीज जेनेलिक. पुढे प्रॉस्परस पिरियडमध्ये हेनरी फोर्डनी जी काही कार याच्या आईस इंजिनवरती चालायला सुरुवात झाली, तर हा पण अतिशय खूप महत्त्वाचा शोध होता. आणि दुसरा एक महत्त्वाचं म्हणजे हेनरी फोर्ड जे प्रोडक्शन आहे, म्हणजे एकच कॉम्पोनंट एकाच प्रकारे तुम्हाला मास प्रोडक्शन जे म्हणतो आपण, तर ते मास प्रोडक्शन हेनरी फोर्डमुळे हे जे मास प्रोडक्शन आहे हे आपल्याला आत्ता बघायला मिळतं आहे. म्हणजे प्रत्येक कार जी आहे ते एका साईजची, त्याच्या अगोदर आपल्याला हातानी पूर्ण शेपअप करावं लागायचं प्रत्येक कॉम्पोनंट्स, तर ही दिस इज द मास प्रोडक्शन. आणि अतिशय महत्त्वाचा शोध म्हणजे 1903 राईट ब्रदर्सचं जे काही फ्लाईट उडान झालं आणि हा अतिशय ऑइल इंडस्ट्रीसाठी महत्त्वाचा शोध होता. फ्लाईट जे आहे 1903 जो शोध लागला याच्यामध्ये केरोसिन वापरलं जातं, याच्यामध्ये व्हाईट केरोसिन म्हणतात. विमान जे आहे ते केरोसिनवरती चालत आहे. हे जे हा जो सक्सेस आहे हा टेलिग्राफनी त्याच्या वडिलांना त्यांनी कळवला होता, आणि गंमत म्हणजे मध्ये
टेलिग्राफ ऑपरेटर जे आहेत ते त्यांनी तो वाचला आणि असं काही उडालं याचं त्यांना इतकं आश्चर्य वाटलं आणि त्यांनी पेपरमध्ये त्यांनी लीक केलं. तर ॲक्च्युली राईट ब्रदर्सनी सांगितलं होतं की ही बातमी तुम्ही सांगू नका, जोपर्यंत मी ख्रिसमसला मी घरी जाणार आणि माझ्या वडिलांना जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कुणाला लीक करायची नाही असं त्यांनी ठरवलेलं होतं पूर्ण ग्रुपनी. परंतु टेलिग्राफमुळे ते सांगावं म्हणजे ती बातमी लीक झाली. ऑइलचं खरंच खरं पाहता जर महत्त्व जे आहे ते चर्चेंना खूपच जास्त कळालं होतं, कारण ऑइलवरती कंट्रोल म्हणजे जर पुढचं जो युद्ध होणार आहे ते त्यांच्या लक्षात आलं होतं की पूर्ण गव्हर्नमेंटचा कंट्रोल पाहिजे आणि गव्हर्नमेंटचा कंट्रोल पाहिजे पूर्ण याच्यामध्ये. तर यांनी एवढी खात्री केली होती की शेल वॉज अ ब्रिटिश कंपनी, पण ब्रिटिश कंपनीचा त्यांच्याकडे कंट्रोल नव्हता. 10 वर्ष पहिल्या महायुद्धाच्या वेळेस शेलनी 10 वर्ष जर्मनीबरोबर म्हणजे हिटलरबरोबर ॲग्रीमेंट केलं होतं की अनइंटरप्टेड सप्लाय आम्ही देऊ म्हणून. तर याच्यामध्ये आत्ता जो फोटो आहे तो तुम्ही बर्मा ऑइल कंपनीचा पाहिला. द लास्ट पार्ट इज डी आर सी म्हणजे यांच्या सोन्याच्या खाणी. ही इज अ बिझनेसमॅन, यांच्या ऑस्ट्रेलियामध्ये सोन्याच्या खाणी होत्या. यांच्या पूर्ण तिथं भरपूर फायदा वगैरे घेऊन आल्यानंतर आता शेवट रिटायरमेंट लाईफ UKमध्ये काढू म्हणून ते माघारी आले लंडनला आणि त्यांना लक्षात आलं की बरेचसे रिपोर्ट्स पेपरमध्ये वगैरे येत होते की ऑइलमध्ये भरपूर इन्व्हेस्टमेंट करण्यासारखं चान्स आहे. आपण कुठेतरी ऑइलमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी असं ठरवून त्यांनी जे काही कमवलेले सेव्हिंग्ज होते ते ऑइलमध्ये इन्व्हेस्ट करायचं ठरवलं. म्हणून त्यांनी 2 लोकांची नियुक्ती केली. हे जे 2 दिसत आहेत जॉर्ज रेनॉल्ड आणि दुसरा जो आहे तो पर्शियामध्ये त्यांना पाठवलं आणि पर्शियामध्ये ऑइल शोधण्यासाठी ज्यावेळेस हे दोघं गेले तर त्यावेळेस अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते राहिले. म्हणजे रात्री जर झोपलं आणि सकाळी जर उठलो तर आपण जिवंत याच्यावर त्यांचा विश्वास बसायचा नाही, कारण परिस्थिती तिथे अशी होती पर्शियामधली की ते टोळी युद्ध वगैरे आणि अतिशय हलाकीची परिस्थिती असायची. तर सेफ्टी वगैरे असा काही त्याच्यामध्ये भाग नव्हता. तर आपण जिवंत राहिलो याच्या आनंदामध्ये पूर्ण दिवस जायचा त्यांचा. तर हे जे ऑइलवेल शोधत असताना एका ठिकाणी त्यांना ऑइलवेल मिळाली आणि हे जे पाहताय तुम्ही तर हे खेचर पाईपलाईन्स ओढत आहेत आणि दिस इज ट्रान्सपोर्टेशन ऑफ केरोसिन इन पर्शिया, म्हणजे अँग्लो पर्शियन जी कंपनी आहे म्हणजे DRC ची कंपनी. तर या प्रकारे ट्रान्सपोर्टेशन पर्शियामध्ये होत होतं. ही DRC ची ऑइलवेल, DRC नी कधीही पर्शियामध्ये जाऊन ऑइलवेलला भेट दिलेली नाही आहे. या दोघांवरती पूर्ण विश्वास होता आणि हे तार पाठवले की इकडून DRC पैसे पाठवायचे. हा जो कॉन्फिडन्स आहे मला वाटतं मॅनेजमेंटमधला हा ग्रेट कॉन्फिडन्स अगदी लक्षात ठेवण्यासारखा आहे की एखाद्या एम्प्लॉईवरती किती विश्वास ठेवावा आणि त्यांनी ते किती सक्सेसफुल करून दाखवावं हे मात्र या उदाहरणावरून लक्षात येतं. दिस कंपनी इज नोन ॲज BP. तर आपण आत्ता BP पर्यंतचा इतिहास बघितलेला आहे आणि BP चं ऑइलवेल जे आहे ती पर्शियामध्ये म्हणजे आत्ताचं इराणमध्ये आहे. हा आपण मिडल ईस्टपर्यंतचा इतिहास बघितला. मला वाटतं की बऱ्याचशा कंपन्या आपण नाव घेतलेल्या आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की कित्येक पर्सनॅलिटीज या ऑइलशी रिलेटेड नाही आहेत, पण त्यांनी केवळ रिस्क घेतलेली आहे, इंटरेस्ट दाखवलेला आहे आणि स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवला आहे. यावरती केवळ ते सक्सेसफुल, म्हणजे आज BP चा जर टर्नओवर पाहिला वर्षाचा तर एका कंट्रीचा टर्नओवर असतो तो. तर एवढे मोठे कंपन्या त्या फॉर्म झालेल्या आहेत. तर आय होप तुम्ही पूर्ण प्रेझेंटेशन एन्जॉय केलं असेल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सतीश. तुमचं जे काही प्रेझेंटेशन होतं, तुम्ही जे काही रिसर्च केला होता, जे काही संशोधन करून आम्हाला सांगितली माहिती, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मी आता मित्रांनो यानंतर विद्यावाणीचे डायरेक्टर आनंद देशमुख आणि आपल्या मराठी विभागाच्या प्रमुख डॉक्टर विद्यागौरी टिळक यांना मंचावरती आमंत्रित करतो आणि त्याचबरोबर या पुढचे व्याख्याते संकेत पाटील यांना देखील मी मंचावरती आमंत्रित करतो. यानंतर आपण करिअरमधला इंटरव्ह्यू टेक्निक या विषयावरती आपण एक लेक्चर ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी आपले 2 व्याख्यात आहेत त्यांचा आपण एक छोटासा सत्कार मराठी विभाग आणि विद्यावाणीतर्फे करणार आहोत. मी सर्वप्रथम
विद्यागौरी टिळक यांना विनंती करतो की आपण सतीश आरळकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. धन्यवाद मॅडम. यानंतर आनंद देशमुख यांनी संकेत पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावा अशी विनंती करतो.